नमस्ते नमस्कार वेलकम बैक टू माय चैनल। आई होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर तुम्ही माझा वॉर्डरोब क्लीनिंगचा व्हिडिओ पाहिलेलाच आहे, ज्यामध्ये मी दाखवले माझे जे आता फिटिंगला न येणारे कपडे सगळे पॅक करून मी बेडमध्ये ठेवले आहेत। त्यानंतर ऑर्गनायझेशनचा व्हिडिओसुद्धा बरेच जण मागत होते। ॲक्च्युली जे मेन माझे कपडे आहेत ते सगळेच किंवा साड्या वगैरे सगळं मी पॅक करून ठेवलेलं आहे, तुम्ही पाहिलंच आहे। कारण आता वर्ष दीड वर्ष त्याचा काही फायदाच नाही होणार आहे, पण तरी तुम्ही माझ्याकडे ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ मागत होतात। सो म्हटलं की आता जे माझे मॅटर्निटीचे कपडे वगैरे आहेत किंवा जे आता यूजफुल थोडेफार आहेत ते मी ठेवलेत कपाटात आणि ते कसं अरेंज केलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे। तर मार्केटमध्ये आता खूप सारे ऑर्गनायझर्स म्हणजे वॉर्डरोबमध्ये ऑर्गनाइज वगैरे आपण कपडे ठेवतो त्याचे ऑर्गनायझर्स अवेलेबल झालेले आहेत। मलासुद्धा ते मागवायची फार इच्छा होती, बट सध्या असं झालं की सगळेच कपडे मी ठेवलेले आहेत, सो नेमकं ऑर्गनाइज करण्यासाठी किती काय सामान लागेल याचा अंदाज नाही आहे। सो म्हणलं आत्ता काहीच मागवायचं नाही आणि झालं काय की नरेंद्रांना ॲमेझॉनचे व्हाउचर्स वगैरे मिळतात ऑफिसमधून, सो म्हणलं आपण आपले पैसे खर्च करण्यापेक्षा त्यातूनच मागवायचं आणि सध्या आत्ता मला जस्ट एक दोन तीन दिवसापूर्वी ते व्हाउचर्स वगैरे भेटलेले आहेत। पण मी विचार केला की आत्ता जर ते ऑर्गनायझर वगैरे मागवले तर त्याचा फायदा फारसा होणार नाही, कारण मी तिथे नसणार आहे आणि नरेंद्रांना त्याचा फारसा फायदा नाहीच आहे ॲक्च्युली। त्यामुळे म्हणलं की ठीक आहे, आपण आल्यावरती पुन्हा मग हे सगळं अरेंज करूया आणि तेव्हाही नक्कीच मी तुम्हाला वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ खूप अगदी व्यवस्थित देईलच, कारण तेव्हा पुन्हा माझे कपडे कदाचित येतील मला। आणि येस, बाळाचे तुम्ही मला म्हणाला होतात की बाळासाठी सुद्धा एक कपाट रिकामी करून ठेव, बट या कपाटात बाळाचे कपडे ठेवणार नाही आहे मी, त्याच्यासाठी वेगळं कपाट करायचं आहे। म्हणजे इथे छोटंसं, त्याला काही जास्त मोठं लागणार नाही आहे, सो त्याच्यासाठी छोटं कपाट एक करायचं आहे। सो बिफोर मुव्हिंग अहेड, मी सकाळी एक काढा बनवला होता, तर नरेंद्रांची तब्येत ठीक नाही तुम्हाला माहितीच आहे गेले कित्येक दिवस। सो मम्मीनं मला एक काढ्याची रेसिपी पाठवली होती, मे बी ती यूट्यूबवरचीच असेल कदाचित, माहीत नाही किंवा कुठलीही माहीत नाही, मम्मीने मला पाठवली होती। त्याचा फायदा दीदीला पण झाला, मम्मीला पण झाला। सो नरेंद्रांचं तब्येत आता दोन तीन दिवस तरी खूप प्रचंड खराब झाली, त्यामुळेच तो लव्ह स्टोरीचा व्हिडिओ वगैरे तुम्ही सारखं मागत आहेत तो करता येत नाही, कारण त्यांचीच तब्येत ठीक नाही आहे। त्यामुळे मग विचार केला की आपण नंतर बोलूयात आणि त्यासाठी तो काढा बनवला होता। कदाचित तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला माहीत असेल सुद्धा तो काढा कसा बनवायचा आहे, पण तरीसुद्धा काही जणांना जर माहीत नसेल तर त्यांना फायदेशीर व्हावं म्हणून मी हा काढा बनवताना असं शूट थोडंसं केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते। येस, नरेंद्रांना त्याचा फायदा झालेला आहे, सकाळीसुद्धा त्यांनी घेतला होता आणि जस्ट मी थोड्या वेळापूर्वी त्यांना कॉल केला तर ते म्हणाले की मला आता थोडंसं बरं वाटायला लागलं आहे। सो कंटिन्यू दोन तीन दिवस तो काढा त्यांना देईल मी, जेणेकरून मग बघू त्याचा खरंच व्यवस्थित अगदी म्हणजे कम्प्लीट खोकला कमी होतो का वगैरे। तर आधी ती काढ्याची रेसिपी पाहून घ्या आणि मग मी तुम्हाला ऑर्गनायझेशन कपाट्याचं कसं केलेलं आहे ते दाखवते। एका पातेल्यामध्ये इथे 2 कप मी पाणी घेतलेलं आहे आणि ते उकळत आल्यानंतर त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे टाकायचे आहेत किंवा तुम्ही ते बारीक किसून सुद्धा टाकलं तरीही चालेल। 3 ते 4 मिनटं उकळी आल्यानंतर तमालपत्र धुवून घेऊन त्याचे बारीक तुकडे घेऊन टाकलेले आहेत। तमालपत्र आणि आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक प्रॉपर्टीज असतात, हे तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे। सो थोडा वेळ हे पुन्हा उकळू द्यायचं। या उकळत्या पाण्यामध्ये तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र आणि आल्याचा अर्क जो असतो तो उतरून आलेला दिसून येत असेल, कलर थोडा पाण्याचा चेंज झालेला आहे। त्यानंतर यामध्ये दालचिनीचा एक तुकडा टाकायचा आहे, थोडा वेळ पुन्हा उकळू द्यायचं। यानंतर 4 लवंग घेतलेले आहेत आणि त्या या मिश्रणामध्ये टाकलेले आहेत आणि ते सर्व मी उकळून घेतलेलं आहे। ऑलमोस्ट जवळजवळ 10 ते 15 मिनटं उकळून घेतलं आणि जेवढं पाणी होतं त्याच्या निम्मं हे पाणी झालेलं आहे। तर इथे पाहू शकता याचा कलर कसा चेंज झालेला आहे। माझ्या बहिणीला मम्मीला याचा फायदा झाला म्हणून मी सुद्धा ट्राय करावं म्हणलं। तर इथे 4 चम्मच मी हा काढा घेतेय। सकाळी 6 वाजता उठून मी हा काढा बनवला होता आणि नरेंद्रांना भूकसुद्धा लागली होती, त्यामुळे म्हटलं की आधी एक अर्धा तास काढा त्यांनी प्यावा, यासाठी मी डिरेक्टली घेते, तुम्ही गाळून घ्या। हा 3 दिवसांसाठी पुरेल इतका काढा बनवलेला आहे। 1/4 चम्मच मी सैंधव नमक किंवा रॉक सॉल्ट ज्याला म्हणतात तर ते त्यामध्ये ॲड केलं आहे। मला असं समजलं की खोकल्यावरती सैंधव नमक हे खूप चांगलं असतं। त्यानंतर त्याच्यामध्ये साधारण 1-7 चमचे गरम पाणी घालायचं आहे आणि हे इथे मिश्रण रेडी झालेलं आहे, म्हणजे जे काढा वगैरे जो म्हणतो तो तयार झालेला आहे आणि हा मी नरेंद्रांना दिला होता प्यायला, तर तो पिल्यानंतर त्यांना थोडंसं बरं वाटलं होतं।
ट्राय करून नक्की बघा ती रेसिपी. आणि सगळे आपले मसाल्याचे नेहमीचेच पदार्थ आहेत, त्यामुळे तब्येतीला काही त्रासदायक असं त्यांनी होणार नाहीच आहे नक्की. त्याचसोबत आता उन्हाळा वगैरे आलेला आहे आणि सनस्क्रीन वगैरे यूज करणं फार गरजेचं आहे. चेहरा खूप खराब होतो आता, तर सध्या जे सनस्क्रीन आणि सिरम मी वापरते ते मी तुम्हाला आता दाखवते, ते नक्की पाहून घ्या आणि तुम्हाला आवडलं तर नक्की परचेस करा. हॅलो एव्हरीवन, तर गेले काही दिवस मी एक चॅलेंज घेतलं, विच इज वन बॉटल चॅलेंज, ज्यामध्ये मी यूज करते ममाअर्थ व्हिटॅमिन सी डेली ग्लो सिरम, ज्यामध्ये आहेत नॅचरल इन्ग्रेडियंटचे बेनिफिट्स. या सिरममध्ये आहे 5% व्हिटॅमिन सी, ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतं, 5% नियासिमाइड, ज्यामुळे स्किन टोन इव्हन होते, आणि टर्मरिक जे नॅचरल ग्लो देते. यामध्ये आहे व्हिटॅमिन सीचं 50x पॉवर, कन्सिस्टंटली ग्लो ऍक्टिवेट करण्यासाठी बोथ मॉर्निंग अँड नाईटला डेली यूज करू शकता. आणि सर्वात बेस्ट याचं बेनिफिट आहे ते म्हणजे मार्केटमध्ये लोएस्ट प्राईसमध्ये अवेलेबल आहे. कन्सिस्टंटली डेली मॉर्निंग आणि नाईटला मी हे यूज करते, तर इथे स्किनमध्ये डिफरन्स तुम्ही पाहू शकताय. तर मी हे सिरम कंटिन्यू केलेलं आहे काही दिवसांसाठी, जोपर्यंत ती बॉटल एम्प्टी होत नाही. तर इथे माझी व्हिटॅमिन सी सिरमवाली बॉटल ऑलमोस्ट संपलेली आहे. दिस इज द वन ऑफ द ग्रेट सिरम जे डेली यूजसाठी तुम्ही यूज करू शकताय चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणण्यासाठी. स्किनमधील डिफरन्स तर तुम्हाला दिसूच शकत असेल, इथे पाहू शकताय स्किनमध्ये किती डिफरन्स आलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच हे वन बॉटल चॅलेंज घ्या आणि तुमच्या स्किनवरती रिझल्ट नक्की पहा. यानंतर मी यूज करते ममाअर्थ रेंजमधील व्हिटॅमिन सी डेली ग्लो सनस्क्रीन, ज्यामध्ये आहे 2-in-1 बेनिफिट जे देतं सन प्रोटेक्शन, त्याचबरोबर ग्लोईंग स्किन जेव्हा तुम्ही डेली अप्लाय कराल, जे आहे SPF 50 विथ PA++ रेटिंग्स जे देतं परफेक्ट सन प्रोटेक्शन, त्याचबरोबर यामध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि टर्मरिक. अँड येस, आय एम ऑल सेट फॉर दिस समर ग्लोईंग स्किन विथ व्हिटॅमिन सी डेली ग्लो सिरम अँड सनस्क्रीन. जेव्हा कधी तुम्ही ममाअर्थवरून काही परचेस कराल त्यावेळेस तुमची ऑर्डर लिंक केली जाते वेबसाईटवरती एका ट्रीश, आणि ते ट्री तुम्ही ट्रॅक करू शकता तुमच्या ऑर्डर थ्रू. 2025 पर्यंत 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचं असं ममाअर्थचं एम आहे. ममाअर्थचे प्रोडक्ट्स हे फ्लिपकार्ट, नायका आणि अमेझॉनवरती अवेलेबल आहेत, त्याचसोबत ऑफलाईन स्टोअर्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. जेव्हा कधी तुम्ही असं स्टोअर एखादं स्पॉट कराल ममाअर्थचं त्यावेळेस नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. ममाअर्थच्या वेबसाईट आणि ॲपवरती हा जो स्क्रीनवरती कोड दिसतो तो जर तुम्ही अप्लाय केला प्रोडक्ट बाय करताना तर तुम्हाला 20% ऑफ मिळून जाईल. आणि फक्त ममाअर्थच्या वेबसाईट आणि ॲपवरतीच हा कोड ॲप्लिकेबल आहे. लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, गो अँड चेक देम आउट. तर आता बघूयात मी कपाट कसं ऑर्गनाईज केलेलं आहे. मला काही ताईंनी इंस्टाग्रामवरती याचे फोटोसुद्धा मागून घेतले की त्यांना आवडले आणि असं बनवून घ्यायचं आहे, त्यांना मी फोटोसुद्धा पाठवलेले आहेत कपाटाचे, इनसाईड आउटसाईड दोन्हीसुद्धा, जेणेकरून त्यांना अंदाज येईल. आणि हो, नक्की बनवून घ्या हे कपाट असं. आणि मी काही चेंजेस करणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते की मी काय चेंजेस करणार आहे कपाटामध्ये. सध्या कपाटामध्ये कपडे खूप कमी आहेत, त्यामुळे खूप सुटसुटी आणि छान वाटतंय. असंच कपाट असायला हवं ॲक्च्युली. मला आधीचं कपाट पाहिलं की खूप वैताग यायचा. सो आता दाखवते मी. तर या साईडला हा असा आहे आणि या साईडला मी इथे खालच्या साईडला नरेंद्रांचे कपडे आहेत, आणि इथे वरती जे आहे ते थोडंसं माझं मेकअपचं जे सामान वगैरे आहे ते अरेंज करून ठेवलं आहे आता सध्या. तर हे अशा प्रकारचं कपाट आहे, आणि इथे ना मला थोडासा हा पार्ट खूपच हायटेड वाटतो, म्हणून मी काय करणार आहे की इथे एक छोटंसं एक पार्टिशन अजून करून घेणार आहे जेणेकरून कपडे व्यवस्थित राहतील. अदरवाईज मग इथे मी सरळ ऑर्गनायझर्स वगैरे बसवून घेईन, जेणेकरून काय होईल की सगळे कपडे व्यवस्थित बसतील. नाहीतर मग आधी काय व्हायचं की एकावर एक कपडे ठेवले की ते पडायचे. त्यासाठी मी असं ठरवलं की एक तर ऑर्गनायझर्स, अदरवाईज इथे मध्ये एक पार्टिशन घालायचं जेणेकरून वरती साड्या वगैरे राहतील किंवा नरेंद्रांचे कपडे हँगरला अडकवून ठेवता येतील. तर इथे सध्या मी या कप्प्यामध्ये काय काय ठेवलं आहे हे दाखवते. इथे माझे हे सगळे नेल पेंट्स आहेत, परफ्युम्स, त्यानंतर हे रेझर्स वगैरे आहेत माझे सगळे फेशियल रेझर्स, त्यानंतर इथे व्हिटॅमिन ईच्या या गोळ्या वगैरे ज्या मी यूज करते कधी कधी फेसला वगैरे, त्यानंतर या सगळ्या लिपस्टिक्स आहेत ॲक्च्युली माझ्या खूप वर्षापासून जमा करून ठेवल्या आहेत, म्हणजे एक्सपायर नाही झालेत म्हणून ठेवल्या आहेत या. तर हे जे पाऊच आहे ते माझं मेकअपवालं पाऊच आहे. मला गावी वगैरे जायचं असेल, म्हणजे कुठे मी ट्रॅव्हलिंग करत असेल, तर याच्यामध्ये मग जे अगदी इम्पॉर्टंट सामान असतं ते मी याच्यामध्ये घेऊन जाते. त्यानंतर ह्या डायरीज ज्या आहेत नरेंद्रांना ऑफिसमधून भेटल्या होत्या त्या मी यूज करते माझं काही नोट वगैरे करायचं असेल तर. इकडे सगळे हे मॉइश्चरायझर्स वगैरे, त्यानंतर ॲलोवेरा जेल पावडर हे सगळं असतं. इथे हे नोट स्ट्रिप्स वगैरे ज्या मी यूज करायचे, आता सध्या मी यूज केलेले नाही आहे प्रेग्नन्सीमध्ये, पण मला आता वाटतं की यूज करावं एखादं. हे नेल पॉलिश रिमूव्हर्स आहेत, आणि इथे सगळे माझे हेअर ॲसेसरीज आहेत, म्हणजे क्लिप्स वगैरे असतील छोट्या, त्यानंतर ह्या स्क्रंचीज वगैरे इथे ठेवते मी. आणि हे कधीही मला लागेल तेव्हा सापडावं म्हणून माझं हे ट्रायपॉड.
इथे माझ्या टिकल्या वगैरे आहेत आणि या बॉक्समध्ये ज्वेलरी जे सगळे नेकलेसेस वगैरे असतात म्हणजे फेकवाले जे असतात ते, तर ते सगळे मी इथे ठेवलेले आहेत. त्याने अशा प्रकारचं कपाट आहे. आधी इथे कपडे असायचे, आता इथं मेकअपचं सामान आहे. त्यानंतर हे जे सामान आहे ते एक्स्ट्रावालं जे सगळं सामान असतं ना ते मी ठेवलेलं आहे, जे मी कधीतरी यूज करेन वगैरे. यामध्ये सगळे हे इयरिंग्स वगैरे आहेत, याच्या खाली पण इयरिंग्सच आहेत सगळ्या. यामध्ये बँगल्स आहेत. इथे हे सगळे माझे छोटे छोटे मंगळसूत्र वगैरे जे असतील ना तर ते ठेवलेले आहेत मी. हे पण साधेचवाले आहेत, म्हणजे जे असतात ते सोन्याचे नाही आहेत. देन हे सुद्धा सगळे इयरिंग्स आहेत माझे. याच्या खाली जे आहेत ते सुद्धा क्लिप्स वगैरे अशा ठेवलेल्या आहेत मी. यामध्ये जे आहे ते सगळे नोज रिंग्स किंवा नथ वगैरे आहेत. आणि या सगळ्या गोव्यामधून या परचेस केल्या होत्या रिंग्स मी. यामध्ये जे ठेवलं ते वेस्टर्न ज्वेलरीज ज्या असतात ना वेस्टर्न ड्रेसेसवरती घालण्यासाठी, ते यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे सगळं हे मेकअपचं माझं स्टफ. येस, तुम्ही मेकअपचा व्हिडिओ मागितला आहे, तो देते मी एक दोन दिवसामध्ये. माझं खूप पेंडिंग पडत चाललं आहे. यामध्ये सुद्धा हेअर ॲसेसरीज आहेत, म्हणजे जे फेकवाले गजरे वगैरे असतात ना ते यामध्ये ठेवलेत मी. इथे माझे गॉगल्स आहेत. त्यानंतर या खालच्या कप्प्यामध्ये नरेंद्रचे सगळे कपडे ठेवलेत. सध्या हे मम्माचे जे मी प्रोडक्ट्स मागवले होते त्याचे हे बॉक्सेस आहेत, त्याचाच वापर केला आहे मी. कारण तसेही फेकून देण्यापेक्षा म्हटलं की याचा असं यूज करता येतो. हे त्यांचे सगळे कपडे इथे आहेत. यामध्ये मी सगळे त्यांचे जे रुमाल वगैरे असतात ते ठेवले आहेत. हे ऑफिसचे जे सगळे कपडे असतील ते हे रेग्युलर यूज करायचे वगैरे. हे आमचे थंडीमधले जे जॅकेट्स वगैरे असतात ना ते ठेवलेत. हा लग्नातला ड्रेस आहे नरेंद्रचा. देन इकडे ट्राउझर्स वगैरे सगळे, आणि हे सुद्धा रेग्युलरचेच ड्रेसेस आहेत. हे एक मी ते पिशवीमध्ये हे ठेवलेत, त्यांचे सॉक्स जे असतात ना त्या त्यांना व्यवस्थित चापडावेत वेळेवर, म्हणून हे एका पिशवीमध्ये घालून ठेवलेत. हा एक पीस आहे जो त्यांना आता स्टिच करून घ्यायचा आहे, सो हा इथेच ठेवला आहे बाहेर. तर आधी काय करायचं, मी कपाटामध्ये कपडे इस्त्री करून ठेवायचे. आणि असं 2-3 वेळा मी ठेवलं आहे, पण त्याच्या नंतर इस्त्री, कारण कधी कधी कपडे ते यूज केले जातच नसायचे आणि त्यामुळे त्याची इस्त्री वगैरे निघून जायची. सो आता मी ते बंदच केलं आहे. आणि सध्या मला खूप वेळ बसून कपडे प्रेस करायचं होतच नाही आहे, त्यामुळे नरेंद्रचे जे ड्रेसेस वगैरे असतात ते ज्या दिवशी ते जाणार असतील ऑफिसला त्या दिवशी सकाळी प्रेस केले जातात. आणि मलासुद्धा लागत असेल तरी इमर्जन्सी तेव्हाच प्रेस करते मी कपडे. सो हा एक पार्ट तर झालाच, आता हा सेकंड पार्ट जो आहे तो दाखवते तुम्हाला. तर इथे आहेत हे माझे सगळे कपडे आहेत सध्या. खालच्या कप्प्यापासून स्टार्ट करते. या कप्प्यामध्ये जे आहेत ते सगळ्या साड्या मी अशा पॅक करून ठेवल्यात व्यवस्थित, त्याच्यात डांबर गोळ्या वगैरे टाकून वगैरे असे. इथे जे आहेत ते विनूचे एक दोन ड्रेसेस आहेत, तो आता येईल एक दोन दिवसात त्याला द्यायचे म्हणून इथेच ठेवलेत. तर सध्या या साड्या मी यूजच करणार नाही आहे, सो अशा व्यवस्थित पॅक करून ठेवलेत. तर खालून सेकंड जो हा पार्ट आहे, तर इथे मी माझे सगळे रेग्युलरचे कपडे ठेवलेत, रेग्युलर जे मी यूज करते घरी तेवाले. आणि इथे जे आहे ते टॉवेल्स वगैरे असे ठेवलेत माझे एक्स्ट्राचे जे आहेत ते. इथे माझे श्रग वगैरे आहेत ते ठेवलेत. देन हे जे आहे ते इथे फेस टॉवेल्स आहेत माझे. हे सगळे चेहरा धुतल्यावरती हे वेगळे टॉवेल्स मी वापरते, आंघोळीचा असतो तो वापरत नाही कधी. त्यानंतर इथे जे ठेवलेत हे सॉक्स वगैरे किंवा बाकीचे माझे छोटे कपडे जे असतात ते सगळे इथे ठेवलेत. यासाठीसुद्धा मी हे असेच बॉक्स यूज केलेत. मला ऑनलाईन शॉपिंग करायची फार सवय, त्यामुळे माझ्याकडे असे बॉक्सेस खूप पडून असतात. सो मी त्याचा वापर अशा प्रकारे करून टाकलेला आहे. देन इथे हे जे कपडे आहेत ना हे सगळे, तर हे वन पीसेस म्हणा किंवा कुर्ता सेट जे आहे जे सध्या मला यूजफुल आहेत तेच आहेत. हे सगळे ॲमेझॉन मिंत्रा वगैरे इथूनच मागवलेले असे आहेत. आणि यातले काही दीदीनेसुद्धा मला दिलेले आहेत. हे सुद्धा तेच सगळे कपडे आहेत, म्हणजे कधीतरी बाहेर वगैरे घालून जाऊ शकेन अशा प्रकारचे हे कपडे आहेत. सो हे इथे ठेवलेले आहेत दोन्ही मी. इथे जे आहेत ते माझे परकर वगैरे आहेत, जे साडीवरती आपण घालतो तेवाले पेटीकोट किंवा काय परकर काय म्हणतात ते. आणि फारसा यूज होतच नाही, सो 2-3च वरती ठेवलेत, बाकी सगळं पॅक केलं आहे. हा माझा एक ड्रेस आहे जो नयनच्या एंगेजमेंटला मी घेतला होता. आणि एकदा की दोनदाच घातलं आहे फक्त मी. आत्ता मी सध्या काढून ठेवलं आहे फोटोशूटसाठी वगैरे लागेल म्हणून. आणि इथे ही डोहाळी जेवणाची साडी ठेवली आहे, आता गावी जाताना घेऊन जायचे सो इथे वरतीच अशी ठेवून टाकली आहे. इथे ज्या आहेत त्या मोजक्याच 3-4 साड्यावरती ठेवल्यात, बाकी पॅक केलेल्या तर खाली पाहिल्याच असतील तुम्ही. कधीतरी इमर्जन्सी लागलीच कुठे नेसायला तर त्यासाठी म्हणून 1-2-3 साड्या ठेवलेल्या आहेत मी. ही शॉल मी शिमला मनालीला गेले होते तेव्हा घेऊन आले. नरेंद्र ॲक्च्युली म्हणत होते तेव्हा घेऊयात अजून बाळासाठी कपडे म्हणून, पण बाळाचे कपडे आधी खरेदी करायचे नसतात असं म्हणतात, म्हणून मी काही घेतले नाही तिथे.
आणि त्यामुळे ही एकच शॉल जी आहे ही म्हणलं की ठीक आहे, असू दे आठवण म्हणून आणि पुढे मागे उपयोगी येईल म्हणून ही शॉल घेतली होती मी. इथे पाहू शकताय. आणि हे स्वेटर आहे जे मी आता शिमला मनालीला गेले होते तेव्हा घेतलं होतं. आता यूज नाही आहे उन्हाळ्यात त्याचा, पण आणि 1-2-3 महिन्यांनी पावसाळे वगैरे सुरू होईल त्यावेळेस तर लागणार म्हणून वरतीच ठेवलं आहे. ही टोपी आहे माझी जी मी गोव्याला गेले होते तेव्हा घेतली होती. ही पण मी बाहेर जाताना कधी कधी यूज करते, ऊन भरपूर असतं त्यामुळे. आणि हे काही ड्रेसेसवरचे बेल्ट्स वगैरे आहेत ते अशी इथे ठेवलेले आहेत मी. तर हा आहे बँगल्सचा सेक्शन मला सगळा. इथे सगळ्या बँगल्स इथे ठेवलेल्या आहेत. आणि इकडचा कप्पा मी दाखवणार नाही आहे बिकॉज ते थोडे पर्सनल गोष्टी आहेत. सो इकडच्या कप्प्यामध्ये काही दाखवणार नाही आहे तुम्हाला. तिथे मी थोड्या माझ्या पर्सेस वगैरे असं ठेवलेल्या आहेत आणि थोडे इम्पॉर्टंट स्टफ आहे स्वतःचं पर्सनल जे आहे ते. सो ते काही मी तुम्हाला दाखवणार नाही आहे. तर काही ऑर्गनायझर्स जे मी मागवलेले आहेत ॲमेझॉनवरून त्याचसोबत काही मी DIY म्हणजे घरच्या घरीच बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. आणि त्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. सध्या काय होतं की दगदग करता येत नाही, बाहेर जाता येत नाही आहे, या सगळ्या गोष्टींमुळे ना खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. सो जेवढं हळूहळू करता येईल तेवढं मी करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.